नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. तर बघा, तलाठी भरती संदर्भात जी काय आपण वाट बघत होतो ती म्हणजे निकालाची, आणि तोच निकाल आता आयोगाकडनं जाहीर करण्यात आलेला आहे. आयोगाकडनं तुमची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तर बघा, नॉर्मलायझेशननंतर तुमचा स्कोर किती आहे याची PDF आयोगाकडनं देण्यात आलेली आहे. तर लवकरात लवकर तुम्हाला काय करायचं आहे, तुमची गुणवत्ता यादी, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्याची यादी डाउनलोड करायची व तुमचा स्कोर किती झालेला आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे. आता या स्कोरवरनं आपला कट ऑफ लिस्ट किंवा कट ऑफची यादी लागणार आहे. तर त्यासाठी अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा स्कोर किती आहे ते चेक करायचं आहे. तर आजच्या वेळेच्या माध्यमातून आयोगाकडनं जो काही तलाठी भरती संदर्भात गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत. त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, त्यासोबत तुम्ही ही माहिती तुमच्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत जास्त शेअर करायचे व व्हिडिओला लाईक करायचे. तर बघा विद्यार्थ्यांनो, प्रसिद्धीपत्रक महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 गुणवत्ता यादी जाहीर करण्याबाबत. तर बघा, दिनांक 5/1/2024 रोजी उमेदवारांना प्राप्त गुणावर सामान्यीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे व त्यानुसार जिल्हानिहाय गुणवत्ता यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. तथापि सर्वोच्च न्यायालयाच्या अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच पेसा कायदा अंतर्गत 17 संवर्गातील सरळसेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिका यामधील निर्णयास अधीन राहून 13 जिल्ह्यामध्ये निवड यादी तयार करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेनंतर करण्यात येत आहे. उर्वरित 23 जिल्ह्यातील निवड यादी तयार करण्याचे काम नियमानुसार सुरू करण्यात येत आहे. तर बघा, 13 जिल्ह्यामध्ये जो पेसाच्या संदर्भात जी काही केस चालू आहे त्याचा जी काही लिस्ट आहे ती वेटिंगवरती आहे, परंतु इतर जे आहे 23 जिल्हे त्याची लिस्ट आयोगाकडनं जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये तुमचे मार्क्स किती आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जी काय PDF फाईल असेल ती PDF फाईल कशी आलेली आहे व त्यामध्ये मार्क्स किती आहेत आपण एका जिल्ह्याची PDF फाईल ओपन करून बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्ह्याची आपण PDF फाईल ओपन केलेली आहे. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला जी लिस्ट दिली त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा पार्टिसिपेंट ID, तुमचं नाव, तुम्ही ॲप्लाय केलेला जिल्हा आणि तुमचा नॉर्मलायझेशन नंतरचा स्कोर किती आहे हे तुम्हाला देण्यात आलेलं आहे. तुम्ही तुमच्या नावावरनं ते सर्च करू शकता किंवा तुमच्याकडे जे तुमचा हॉल तिकीटवर तुमचा ID असेल तो ID टाकून तुम्ही सर्च करू शकता. तर तुम्ही तुमचं नाव सर्च केल्यानंतर तुमच्या समोर जे काय स्कोर दिलेला आहे, जो काय मार्क्स दिलेले आहेत ते मार्क्स तुम्हाला बघायचे आहेत. ते मार्क्स तुम्हाला तुमच्या फायनल जी सिलेक्शन लिस्ट आहे त्यासाठी तुम्हाला ग्राह्य धरले जाणार आहेत. ते मार्क्स तुम्हाला चेक करायचे आहेत. तर बघा, नॉर्मलायझेशननंतर भरपूर विद्यार्थ्याचे मार्क्स हे वाढलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 182, 180 अशा प्रकारचे वेग मार्क्स विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. तर अशा प्रकारची PDF फाईल तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यावाईज मिळणार आहे. तर तुम्हाला ही PDF फाईल कुठनं डाउनलोड करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे. तुम्ही काय करायचं आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण जेवढे काही 23 जिल्हे आहेत त्याची जी लिस्ट आहे PDF फाईल आहे ती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. तर जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा व तिथून तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्याची PDF फाईल डाउनलोड करून तुमचे मार्क्स बघून घ्या. तुमचे मार्क्स किती आहे ते झाल्यानंतर याच्यावरनं तुमचा कट ऑफ जो आहे तो प्रेडिक्ट केला जाणार आहे व त्यानुसारच तुमचं काय तिथे सिलेक्शन लिस्ट लागणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमचे मार्क्स बघायचे आहेत. खूप दिवसापासून विद्यार्थी वेटिंगवर होते की सर आमचे मार्क्स किती येतील, नॉर्मलायझेशन स्कोर कधीपर्यंत आयोगाकडनं डिक्लेअर होईल. तर आता आयोगाकडनं ही अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला देण्यात आलेली आहे, तुमचा नॉर्मलायझेशन स्कोर जाहीर करण्यात आलेला आहे. तर तुमचा स्कोर बघून घ्या, लवकरच तुमची कट ऑफची जी काय सिलेक्शन लिस्ट असेल, कट ऑफ जो असेल तो लवकरच आयोगाकडनं जाहीर करण्यात येणार
आहे. तुमची सिलेक्शन लिस्ट पण लगेचच लवकरात लवकर जाहीर होणार आहे. ज्यांना ज्यांना विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडले त्या विद्यार्थ्यांनी आपले आपले डॉक्युमेंटेशन तयार करून ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या वेळच्या माध्यमात तुम्हाला तलाठी भरती संदर्भात जो काही रिझल्ट लागला आहे त्या रिझल्ट संदर्भातली बातमी द्यायची होती, ही माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आपली तुमच्यापर्यंत जी पोहोचवतो आपण ती ऑथेंटिक माहिती पोहोचवतो. तुम्हाला ही माहिती आवडत असल्यास आपल्या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे. त्यासोबत तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवायचे, जेणेकरून प्रत्येक ऑथेंटिक माहितीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल. त्यासोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे, जेणेकरून सर्व गोष्टीचे PDF फाईल्स असतील अपडेट असेल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. तर आजच्या वेळच्या माध्यमात एवढीच माहिती होती. धन्यवाद.